तुमच्या आमच्यासाठी एवढा मोठा त्याग बाबासाहेबांनी केला. या वेळेला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षणासाठी जातात. आता गाणं ऐका. बाबासाहेबांचं स्वप्न होत रे, मी एक दिवस हा भारत प्रबुद्ध भारत केल्याशिवाय राहणार नाही. पण फार शोकांतिका दादा, आम्ही एक नाही हो, आमचा एकही आमदार नाही, आमचा एकही खासदार नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जा लेकरांना आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात व्हायची. पण फार शोकांतिका दादा, निले कुर्तेवाले भाई, आम्ही फक्त राशन करते भाषण करते झालो, याच्याशिवाय आम्हाला काहीच घेणं देणं नाही. बाबासाहेबांचं स्वप्न होत की मी संपूर्ण भारत बुद्धमय करेन. अरे प्रणय खोब्रागडे लिहितात, प्रणय सतलज लिहितात, तुम आरएसएस कुछ करने वाले थे उसका क्या हुआ. शेर शेर ऐका बरं माझा, तुम अंधियारे से मुंह करने वाले थे उसका क्या हुआ. प्रणय सतलज, तुम एक जगह ठहरने वाले थे उसका क्या हुआ. तुम अंधियारे से मुंह करने वाले थे उसका क्या हुआ. प्रणय सतलज, तुम एक जगह ठहरने वाले थे उसका क्या हुआ. दीक्षा भूमि जाती ही मुझसे दीक्षा भूमि कहने लगी, तुम भारत को प्रबुद्ध करने वाले थे उसका क्या हुआ. तुम भारत को प्रबुद्ध करने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला काही बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षणासाठी जातात. रमाई साहेबांना लिहिते, साहेब आपला फार गंगाधर आजारी आहे हो, डॉक्टरकडे गेली. डॉक्टरला विनंती करते, साहेब माझे पती बॅरिस्टर आहे, उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले, माझ्या लेकराचा जीव वाचवा. डॉक्टर पत्थर काढताचा डॉक्टर म्हणते, तुझ्याकडे एक रुपया असेल तर तू या बाळाचा इलाज करतो, नाहीतर करत नाही. रमाई साहेबाच्या डॉक्टर साहेबाच्या पाया पडते, डॉक्टर साहेब माझ्या लेकराचा प्राण वाचवा, तुझी मागची फीज बाकी आहे म्हणून मी तुझ्या बाळाचा इलाज करू शकत नाही. जेव्हा हे पत्र बाबासाहेब आंबेडकर वाचतात, तेव्हा रमाईला पत्रात लिहितात, साहेब रामू अग हा एक जाती तरी याला जाऊ दे ना, कशाला परवा करता का रामू, मी जर आता जर रिटर्न आलो परतून तर माझ्या समाजाचं काय होईल का रमा. अग हाय केला, हा जर जात असेल आला जाऊ दे, पण माझ्या करोडो गंगाधराचं काय होईल रामू, काय होईल. अरे संपूर्ण आयुष्य लिहून तुमच्या आमच्यासाठी बाबासाहेबांनी एवढा त्याग केला की ज्ञानाचा महासागर एका पावावर जिवंत राहिला. ऐसा ना प्रणय कोणी ते आघात साईला, त्या गंगाधराची कहाणी ऐकून बोले माझ्या डोळ्यातील पाणी. रमाई सारखी माय पाहिली ना बाबासाहेबांसारखा बाप पाहिला. सब एजुकेटेड है, क्योंकि बाबा साहब अंबेडकर कह के गए भाई कि मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया. जो 16 लोक पाठवले होते उच्च शिक्षणासाठी की मी नंतर बाबासाहेबांनंतर माझ्या समाजाचा उद्धार करतील, पण काही गद्दार झाले. पण आमच्या चंद्रपूरचे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे परतून आले, म्हणून बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंसाठी एकदा जोरदार ताळ्या झाल्या. आज मिशन मोमेंट का गाना सुनो. शान शौकत कहूं को ठिकाना मिला, नौकर
भूमीवरती अजरामर नाव केले, माझ्या भीमाने रंकाचे राव केले, या भूवरती अजरामर नाव केले, माझ्या भीमाने रंकाचे राव केले, वेशी बाहेर होती या गुलामांची वाडी, वेशी बाहेर होती या गुलामांची वाडी, पण तिसे आज तिसे मोठी गाडी आणि माडी, मग झोपडी सगळे रूप आणले माझ्या भीमाने, झोपडीत नवे रूप आणले माझ्या भीमाने, पत्थरात जैसे अजिंक्याचे लेणे, मग ही मोलकीन आता मालकीन झाली, ही मोलकीन आता मालकीन झाली, दादा आली आमच्या घरात आज कलेक्टरी आली, ज्याच्या माय बापाने मांगलेली भिक्षा, ज्याच्या माय बापाने मांगलेली भिक्षा, आज तोच न्यायाधीश करी गुन्हेगाराला शिक्षा, ज्याच्या माय बापाने मांगलेली भिक्षा, तोच न्यायाधीश करी आज गुन्हेगाराला शिक्षा, जे चुकणारे ते आज माझे राव केले, माझ्या भीमाने रंकाचे राव केले. नागपुर के शाम होटल में बाबा साहब और कृपलानी की मुलाकात होती है भाई, शेर सुनना काना तुम मैं करू नहीं कहता बात जाने नाच गाने का ये कराई सका क्योंकि बातें क्रांति की बतानी पड़ती भाई, बातें क्रांति की बतानी पड़ती है, ये जिंदगी दांव पर लगानी पड़ती है, और आसान थोड़ी है बाबा साहब की शायरी, उंगलियों को धार लगानी पड़ती है. आशीष भाई, भाई शेर सुनना, अगर वाकिया एक वाकिया सच्चा वाकिया, एवढा मोठा अथांग समाज असून दीक्षाभूमी आमच्या ताब्यात आहे,
बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते, अरे 14 वर्ष अगोदर खैरला जी घडली तो भोजमागे न्याय मागून मागून गेला तरी त्याला न्याय भेटला नाही, कारण आम्ही एक नाही. या देशात हुकुमशाहीला सुरुवात झाली. मणिपूर 2 महिने अगोदर घडलं, नदीला धीन काढली. नागपूर के शॉप होटल में बाबा साहब और कृपलानी की मुलाकात होती है, तो कृपलानी बाबा साहब से बोलते हैं, मिस्टर आंबेडकर आज बड़े खुश हैं, तुमने तुम्हारे समाज के लिए वोटों का अधिकार दिया, बड़े खुश हैं आज. लेकिन ये खुशी तुम्हारी चंद पल की है, उन वोटों को हम नोटों से खरीद लेंगे. तब बाबा साहब भी कृपलानी को करारा जवाब देते हुए बोलते हैं, मिस्टर कृपलानी कान खोलकर सुनिए, ये मुझे भी बता है, आप मेरे समाज के वोटों को नोटों से खरीद लेंगे, मगर जिस दिन मेरे इन भोले भाले समाज को उनकी वोटों की कीमत पता चलेगी ना, तब से आप भिखारियों की तरह लाइन में खड़े हो जाओगे एक एक वोट के लिए. अरे ये ताकत तुम्हें मेरे बाबा साहब ने दी है, इसलिए भाई समाजा शिवाय पर्याय नाही. 6 डिसेंबर 1956 साली माझ्या बाबासाहेबांचं निर्वाण झालं. 1 वर्ष नाही झालं तर या दलालांनी माझ्या बाबासाहेबांच्या मिशन बॉम्बिंगचं वाटोळं करून टाकलं. खुर्चीसाठी स्वाभिमान गहाण ठेवलं दादा आम्ही, आणि बाबासाहेबांच्या स्वप्नाचं काय माझ्या बाबासाहेबांनी तकलीफ घेतली. 4 लेकर तुमच्या आमच्यासाठी. जेव्हा रमेश नावाचा मुलगा बाबासाहेबांचा जेव्हा आजारी पडला, रमाईला क्षयरोगाची बिमारी झाली, टीबीची बिमारी झाली रमाईला, रमाईचा दुधाचा पांडा आटून गेला. अरे तेव्हा आता काय करू, माझ्याकडे 1 रुपया नाही, माझं लेकरू भुकीनं तळपडत आहे दादा, मी काय करू. अरे एका क्षणाचा विलंब न करता रमाईनी ज्वारीच्या पिठात पाणी टाकून दूध समजून रमेशला पाजलं की रमाई आम्हाला पाहिजे, तो त्याग आम्हाला पाहिजे, त्या बाबासाहेबांच्या त्यागाची आम्हाला. कुणासाठी? अरे तुमची चिंता होती त्याला, तुमची काळजी होती. भूके लोगों के खातिर वो भूखा, भूखे लोगों के खातिर वो भूखा रहा, भूखे लोगों के खातिर वो भूखा रहा. भीम दरिया का फिर भी वो प्यासा रहा, भूखे लोगों के भूखे लोगों के खातिर वो भूखा रहा, भीम दरिया न फिर भी वो प्यासा रहा. सबको इज्जत भरा ¡Gracias!
आशीष भाई बाबा साहब दिल्ली के घर में बाबा साहब एक दिन व्हील चेयर पर बैठकर रोते भी है और हंसते भी है। वो क्यों रोते हैं नानक चंद वो नजारा देखते हैं कि अरे बाबा साहब क्यों हंस रहे और क्यों रो रहे। तो बाबा साहब से नानक चंद रत्तू बाबा साहब के पर्सनल असिस्टेंट बोलते हैं नानक चंद बाबा आज क्या हुआ तुम रो भी रहे हो और हंस भी रहे हो। बाबा साहब नानक चंद को बोलते हैं नानक आज खुश इसलिए हूं कि मेरे भोले भाले समाज को मैंने सब हक अधिकार दिए और रो इसलिए रहा हूं चार चार बच्चे गए थे रामू गई इस बात की कम है मुझे। घर की खुशियां घर की खुशियां घर की खुशियां भी क्यों भर गई क्या किया नहीं था मेरे समाज के लिए घर की खुशियां भी क्यों मुकर गई पहले बच्चे फिर रामू मर गई पहले बच्चे फिर रामू मर गई सबको इज्जत भरा आगो मेरी जिंदगी आज सवर गई किस किस को लगता है हाथ ऊपर करो हाथ हाथ सर्वोच्च हाथ दिसले पाहिजे दादा। बाबा साहेबांचा त्याग समजायला खूप काळीज लागते रमाईचा आई रमाईला सोन्या लुगड्याचं स्वप्न पाठीला बांधणं माय आणि साहेबांना बॅरिस्टर केलं एवढा त्याग रमाईचा आहे नका करू अनुकरण ऐश्वर्या माधुरीचं ज्यानं तुमचा दर्जा तुझा होईल अनुकरण कर रमाईचं तुमची घरोघरी पूजा होईल ती रमाई आम्हाला पाहिजे। आशिष दादा नुसतं बाबासाहेब आंबेडकरांना रमाईला या लोकांनी नुसतं फाटक्या लुगड्या शेना गौऱ्या थत्तांनी सांगितलं अरे तुम्ही हे का सांगता की माझ्या रमाईनं धारवाड वसतिगृहात गेल्यानंतर धुकेल्या मुलांची अवस्था पाहून सोन्याच्या बांगड्या दिल्या काढू ती रमाई आम्हाला पाहिजे काय वाट आहे यार समजदार लोक हो। या ठिकाणी प्रणय दादा यांच्या मातोश्री आमच्या आई सुद्धा उपस्थित आहे आईसाठी जोरदार तळ्या होऊन जाऊ द्या हे गाणी सांगत तुम्ही आम्ही नुसतं आम्हाला आम्हाला फक्त बाबासाहेबांचे गाणे फक्त नाच गाणेच पाहिजे त्याला नुसतं नाच गाणे पाहिजे यांचे नाचल्याशिवाय जमत नाही मिशन मोमेंट कोणी ऐकत नाही आजकाल सबको इज्जत भरा जोरदार गाड्या वाजवा यानंतर तरुण पिढीसाठी